मुंबईतल्या मेट्रो संदर्भातली मेट्रोच्या दरवाढी संदर्भातली एक बातमी येते पावसात. मेट्रो दरवाढीला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिलेली आहे. राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळू शकलेला नाही. मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता त्यामुळे महागणार आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो दरवाढीला सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आहे त्यामुळे राज्य सरकारला कुठलाही दिलासा सुप्रीम कोर्टाकडून मिळालेला नाही आहे. त्यामुळे आता रोज मेट्रोनं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे, त्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. राज्य सरकारला कुठलाही दिलासा सुप्रीम कोर्टाकडून मिळू शकलेला नाही आहे. मेट्रो दरवाढी संदर्भात सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली आहे. हिरवा कंदील सुप्रीम कोर्टानं दरवाढीला दाखवला, त्यामुळे आता मेट्रोच्या तिकीट दरात वाढ होणार आहे आणि याचा भुर्दंड मेट्रोनं रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. मुंबईकरांचा आता मेट्रोचा प्रवास त्यामुळे महागणार आहे. ही भाडेवाढ आता निश्चित झाली आहे. 110 रुपयांपर्यंत ही भाडेवाढ असेल. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. राम, अखेर सुप्रीम कोर्टानं मेट्रोच्या दरवाढीला हिरवा कंदील दाखवलाय. राज्य सरकारला आणि मुंबईमध्ये मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. बिल्कुल, दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. कारण वर्सोवा अंधेरी घाटकोपर हा जो मेट्रो प्रकल्प आहे, या मेट्रो प्रकल्पासाठी अगोदर जी किंमत आहे, म्हणजे सध्याचा जो दर आहे तो 10 रुपये ते 40 रुपये आहे. मात्र प्रस्ताव आला होता की यामध्ये दरवाढ करण्यात यावी. कारण रिलायन्सनं हा संपूर्ण प्रोजेक्ट हाती घेतला होता, त्यामुळे जी समिती आहे त्या समितीनं सुद्धा हा प्रस्ताव दिला होता की हे जे दर आहेत ते 10 रुपये ते 110 रुपये या दरम्यान असावे. मात्र महाराष्ट्र सरकारनं या प्रस्तावाला विरोध केला होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान दिलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे की रिलायन्स असेल किंवा या समितीनं जे काही दर निश्चित केलेले आहेत तर ते दर निश्चिती जी आहे ती अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार कुठं आपली बाजू सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडण्यासाठी कमी पडले का, हा मुद्दा उरलेला आहे. अगदी बरोबर आहे, पण या सगळ्याचा फटका आता सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे. मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, या सगळ्यांना आता याचा फटका बसणार आहे. पण आता हे तिकीट दर नेमके कसे असतील या संदर्भात काही सूचना केलेली आहे सुप्रीम कोर्टानं? सुप्रीम कोर्टानं जी प्राथमिक आदेश देण्यात आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि MMRDA यांनी जे दाखल केली होती याचिका, ती याचिका फेटाळलेली आहे. त्याचबरोबर जे फेअर फिक्सेशन कमिटी दर निश्चिती समितीचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच दर वाढवण्यात यावे अशा प्रकारचे आदेश दिले आणि त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. मात्र हे दर जे आहेत ते कोणत्या भागामध्ये किती दर वाढवावे याचे या कमिटीने नियम घालून दिले आहेत, त्या नियमानुसारच अंमलबजावणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे. प्राथमिक आदेशामध्ये तरी असं सांगितलं आहे, जेव्हा सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येईल, निकालाची प्रत येईल, त्याच्यामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण दिलं जाणार आहे. एकंदरीत आता मेट्रोचे तिकीट दरवाढ ही अटळ आहे. 110 रुपयांपर्यंत ही तिकीट दरवाढ होणार आहे. राम, खरं तर या सगळ्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार आहे, पण सुरक्षेसंदर्भात सुद्धा मध्यंतरी मुद्दा उचलला गेला होता. या सगळ्यावर सुद्धा राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय असंही सांगितलं जात होतं. पण आता खरं तर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया या तिखट प्रतिक्रिया असतील, कारण 110 रुपयांपर्यंत दरवाढ होती. बिल्कुल, 110 रुपयापर्यंत दरवाढ होते. एकीकडे PPP मॉडेलच्या मधूनच हा संपूर्ण प्रोजेक्ट करण्यात आला होता, तर दुसरीकडे सुरक्षित सुद्धा मुद्दा येत होता, त्यामुळं दर जे आहेत ते अधिक वाढवे अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती. आणि या मागणीला विरोध केला होता फडणवीस यांनी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोध केला होता. आणि वेळ पडली तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच्या विरोधात जाणार, आव्हान देणार असं सांगितलं होतं. आणि त्यानुसारच सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हे आव्हान देण्यात आलं होतं. आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि MMRDA या दोघांची बाजू जी आहे ती बिलकुल फेटाळलेली आहे. मध्यंतरी MMRDAने नोटीस बजावली होती मुंबई मेट्रो रिलायन्स मेट्रोला, रिलायन्स या कंपनीला नोटीस बजावली होती की तुम्ही जे दरवाढ केलेली आहे त्या दरवाढ जी केलेली आहे त्याचा पुरावा काय आहे. कारण अगोदर जी किंमत निश्चित करण्यात आली होती त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत जी आहे ती लावण्यात आली होती. यावर रिलायन्स
अगदी बरोबर आहे राम, या सविस्तर माहितीसाठी तुर्तास धन्यवाद. खरं तर राज्य सरकार बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडलंय असं इथे म्हणावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.